एपीजे न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना, एकूण 23 आरोपींना अटक. एपीजे न्यूज प्रतिनिधी रवींद्र जाधव यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार मुंबईला लागून असलेल्या डोंबिवली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भोपर कॅम्पसमध्ये 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे, ज्यात राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह 29 पैकी 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मानपाडा पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील 23 आरोपींना अटक केली. गेल्या 9 महिन्यांपासून मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर जानेवारी महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला. एका अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ तिच्या प्रियकराकडून जानेवारी महिन्यात तिच्यावर बलात्कार केल्यानंतर बनवण्यात आला होता आणि या व्हिडिओच्या आधारे आरोपी तिला ब्लॅकमेल करायचा आणि बलात्कार करायचा. वास्तविक त्या युवकांनी एक व्हॉट्सअप गट तयार केला होता, जे जवळजवळ त्या गटातील आरोपी होते, जे डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड या शहराचे रहिवासी आहेत. ते अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करत असत. मुलीने याबाबत तक्रार केली. आतापर्यंत DCP दत्ता कराळे यांच्या नेतृत्वाखाली 23 आरोपींना पोलिसांनी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली आहे. ब्युरो रिपोर्ट, APJ न्यूज, डोंबिवली. काल दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशन मानपाडा पोलीस स्टेशन डोंबिवली या ठिकाणी तक्रार दिली. तिच्या सांगण्यानुसार January 2021 ते काल दिनांक 22 सप्टेंबर 2021 या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या मैत्रीतून ओळखीच्या असलेल्या मुलांनी एकूण 29 मुलांची तिनं नावं सांगितली आहेत. या मुलांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे. एकावेळी दोघं तिघं, नंतर दोघं तिघं, असे वेगवेगळ्या प्रकारे. त्याप्रमाणे काल रात्री मानपाडा पोलीस स्टेशनला यामध्ये बलात्काराचा गुन्हा आणि मुलगी मायनरात 15 वर्षाची असल्यामुळं पोक्सोचे कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काल रात्रीतून विशेष ड्राईव्ह घेऊन यापैकी 23 मुलांना, आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी 2 अल्पवयीन मुलं आहेत, विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, आणि बाकीचे 21 आरोपी आहेत. अशा प्रकारचं हे आहे. यामध्ये विशेष तपास पथक आम्ही तयार केलं आहे. मी स्वतः, आमचे DCP सचिन गुंजाळ, आम्ही त्यात आहोत. तपास हा गुन्हा थोडीशी याची व्याप्ती आणि हे पाहता याकरता विशेष तपास पथक म्हणून महिला सहाय्यक पोलीस आयुक्त सोनादी ढोले यांना तपास वर करण्यात आला आहे. त्यांच्या अंडर आपण विशेष तपास पथक करून यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, बाकी सर्व तांत्रिक आणि वैज्ञानिक तपास करत आहोत. आणि त्या मुलीने जे काय सांगितलं त्या सर्व गोष्टी आम्ही शहानिशा करत आहोत. अत्याचाराचा कालावधी काय आहे सर? म्हणजे एकाच वेळेस घडलेला आहे किंवा त्याला 2 महिने लागले असतील किंवा काय? January 2021 ते काल 22 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वेळी अंदाजे 4-5 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी असं. सर, पीडितेवर काय दबाव होता सर? एकावेळी एकाने प्रश्न विचारतो, पीडितेवर काय दबाव होता सर एवढ्या?